दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकरोड फोटोग्राफर असोसिएशन तर्फे जागतिक छायाचित्रण दिन हा उत्साहात साजरा करण्यात आला। कॅमेराचे पूजन झाल्यावर सर्व सदस्यांतर्फे नाशिकरोड येथील गौतम छात्रालयातील विद्यार्थ्यांना पेन, रबर, पेन्सिल, वही यांचे वाटप करण्यात आले। आज नाशिक रोड वेलफेअर असोसिएशन तर्फे येथे जागतिक छायाचित्रण दिन हा उत्साह साजरा करण्यात आला। या छायाचित्रण दिनासाठी नाशिक रोड छायाचित्रकार संघटनेचे खूपसे सभासद आज इथे उपस्थित होते। त्यात अनमोल मार्गदर्शन हे आमचे अध्यक्ष विजय भोई यांचं झालं, संस्थापक अध्यक्ष जावेद भाई शेख, त्यानंतर उपाध्यक्ष आमच्या इथे उपस्थित होते ओम तांदुळकर, आमचे दुसरे उपाध्यक्ष मनीष क्षत्रिय, आमचे सभासद माधभाई मनीषजी, देवीदास भाऊ, आयरे साहेब, या सर्वांच्या उपस्थितीत आज इथे कार्यक्रम सर्वात उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे थोडक्यात अशी, तर सर्वप्रथम कॅमेरा व बोर्डचं इथं पूजन होत झालं, त्यानंतर केक कटिंग करून सर्व बांधवांना गोड तोंड करून सर्वांना एक अल्पोपचार देऊन हा कार्यक्रमाची सांगता झाली। सांगतेचं जे आभार समारंभ आभार प्रदर्शन आहे हे आमचे जावेद भाई यांनी केलं। यानंतर आता जे आमचे सर्व सभासद आहेत त्या सर्वांना घेऊन नाशिक रोड असोसिएशनतर्फे इथे जो देवळाली गावात जो बालाश्रम आहे त्या बालाश्रमात आपण 200 बया, 100 पेन, 100 पेन्सिल व 100 रबर यांचं वाटप करणार आहोत। त्या गोरगरीब मुलांसाठी जे काही संस्थेमार्फत आज थोडंफार जे काही आमच्या परीने करू शकू ते आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यावेळेस संस्थापक अध्यक्ष जावेद भाई शेख, अध्यक्ष विजय भोई, सेक्रेटरी सुजीत जगताप, उपाध्यक्ष मनीष क्षत्रिय, ओम तांदुळकर, प्रवीण पोरजे, अमात भाई, अनिल चंद्रमोरे, मनीष जाधव, मनोज पगारे, अमोल धावणे आदी उपस्थित होते। प्रवीण गोतीसे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक।